संभाजी भिडे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे हे जरांगे पाटलांशी चर्चा करत होते आणि त्याच दरम्यान जरांगे पाटलांच्या भेटीसाठी संभाजी भिडे सुद्धा दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात जरांगे पाटील सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत आणि तत्पूर्वी संभाजी भिडे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. गेले 15 दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषण करतायत. त्यांच्या भेटीसाठी संभाजी भिडे हे आंतरवाली सराटी या गावामध्ये दाखल झाले. आता आम्ही विनंती करायला आलो त्यांना, आम्ही विनंती करायला आलो. राजकारणी माणसं लागू नका. नाही नाही आम्ही कशा, मी राजकारणी नाही, त्याला काही कळत नाही. अशा मूर्ख माणसाला जे काही माणसं ते नाव मी आलोय. पूर आम्ही जे काम करतो म्हणजे सगळ्या समाजातलं काम, श्री शिवकृष्णा हिंदुस्थान लक्षावधी तरुण पोरं निस्वार्थांत करणारी, राजकारण सत्ताकारण अर्थकारण बाजूला टाकून केवळ देश देव धर्मासाठी काम करणे म्हणजे आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. तुमच्याबरोबर आहोत म्हणजे किती ही समस्या संपेपर्यंत. आत्ता केवळ देखाव्यासाठी आलो नाही, पूर्ण म्हणजे मागं वळून तुम्ही पाहायचंच नाही. आपल्या पाठीमागे कोण आहे? आम्ही कुठपर्यंत आहे? जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या निश्चयाने आम्ही उभे आहोत तुमच्याबरोबर. तुम्ही करताय ते अगदी 101% योग्य करताय. आता राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे, पण जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे, शेवाळ्यावरनं चालणं तसलं चालणं आहे. तरी सुद्धा तुका म्हणे एक चांगली गोष्ट आहे की आत्ता जे राजकारणी सत्तेवरती बसले, जे एकनाथराव शिंदे अजिबातला पाहिजे, दुसरं देवेंद्र फडणवीस लुच्छेपणा करणार नाही, अजितराव पवार ते जरी राष्ट्रवादीतले असले तरी काळी असलेला माणूस. माझा समज की आपण हे आंदोलन जीवाच्या आकांदाने तुम्ही चालवलं आहे, कौतुक वाटावी इतकं चांगलं चालवलं आहे याच्याबद्दल तुम्हाला नाही, पण आपण व्यवहार म्हणून मी तुम्हाला उपदेश करायला आलो नाही. मी ज्ञानोबा तुकोबा, मी बारकाई इथं राजकारण, पण करताय ती धर्माची समस्या ती घ्यायलाच पाहिजे. ते होणार तुमच्या या तपश्चर्येला 100% बळी येणार. ती फक्त राजकारणी ते आहेत म्हणून मनात बिचकू नका. तो शब्द ते देतील ते पाळून घ्यायचं काम माझ्याकडे. असं कोण लागून गेलो जगाचा जगनियंता? पण 101% शिवछत्रपतींनी आपल्या जवळची पाठवताना मला व्हॉट्सअपवर पाठवतो. थँक्यू थँक्यू. मी तर तुम्हाला म्हणणार आहे बरं का, मनोज मनोज ही लढाई आहे. झटकीपट एक घाव की दोन तुकडे असे नाही, पण हे
आपल्या बाजूने म्हणजे तुमच्या बाजूने तुमचा जो आग्रह आहे आणि तो सत्याग्रह त्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. आपण मोठ्या मुत्सद्दीपणाने हे उपोषण थांबूया. मी तुम्हाला नाउमेद करायला नाही पाहिजे ना. हे उपोषणाचा उद्देश जो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यावर आहोत. आमचे प्रमुख कोण? मनोज जरांगे. मनात शंका सुद्धा घेऊ नका की ही मंडळी पुढं काय करते. पुढं माघारी फिरणे नाही मराठीशी. साहेब मंत्री मध्ये बोलतात बोंबडे साहेब. ते जे चाललंय ते जगाच्या कल्याणासाठी चाललंय. मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा आत्मा असलेला समाज आहे. जय मराठी. माझी कळकळी प्रार्थना आहे की आपण थांबू आणि थांबू म्हणजे उपोषण थांबू लढा थांबू म्हणजे. हा जिजामाऊलीचा शहाजी राजांचा माझ्याकडनं आले तुम्हाला निरोप. जगात सगळे खोटं बोलतात पण आई पोराशी खोटं बोलत. जिजामाऊलीचा निरोप आहे असं समजून तुम्ही आपण मोठ्या कौतुकाने शिवाजी महाराजांच्या पायावरती हात ठेवू.